शेवटी तुला राहावलंच नाही उरलं. काय करू मला सारखे त्या डोळ्यांमध्ये ओट टेकवावेसे वाटत होते. नमस्कार, मी श्रीधर देशपांडे. आज सकाळी फोन केला होता. हो हो या. कुठे आहे तो? आहे ना, आत आहे. बोलवते त्याला. उर्मिले, सांभाळ स्वतःला, फार अधीर होऊ नकोस, त्यांना संशय यायला नको. तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. नमस्कार. पण तुम्ही असे उभे का? बसा ना. पाणी घ्या ना. पाणी नको. कसं दिसतं बाळा आता तुला? काही त्रास होतो का? त्रास असा नाही, पण अजून असा स्पष्ट दिसत नाही. एक महिना होऊन गेला डोळे लावून. हो ना काही? हो. डॉक्टर म्हणाले अजून एका महिन्याने सगळं नीट होईल आणि मी सगळ्यांसारखं बघू शकेल. छान वाटत असेल ना पण तुला? हो तर, 12 वर्षांचा असताना फटाक्यामुळे डोळे गेले त्याचे. त्याचं तर भविष्यच अंधारात बुडालं आणि आम्ही पांगळे झालो. एकुलता एक मुलगा आमचा आणि त्याचं हे असं झालं. आई नको ना आता त्या आठवणी. आता सगळं चांगलं झालंय ना? हो रे बाळा, आता सगळं छान झालंय आणि यापुढे सगळं छान होणार आहे. आणि आता मी नोकरी करेल. तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय बाळा? कॉमर्स ग्रॅज्युएट झालंय, अर्थात अंधविद्येला शिकूनच. डोळे गेले तेव्हा 7वीत होता. 1 वर्ष वाया गेलं पण नंतर मात्र हिमतीने शिकला. अगं उर्मिले आवर स्वतःला आपण इथे. अगं बाई, एकदम काय झालं त्यांना? मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना सकाळी फोनवर, हिच्या बहिणीच्या मुलाबद्दल. त्याचे पण असेच कारखान्यातल्या रसायनामुळे डोळे गेले. त्याची आठवण येऊन तिला. हा, समजलं मला. तुम्ही धीर नका सोडताई. त्यालाही कोणीतरी भेटतील नेत्रदान करणारे. आम्हाला भेटले तसे. मला कुणाचे डोळे लावले ना हे मला माहीत नाही. डॉक्टरांनी तसं सांगितलं नाही. त्यांच्या नियमात बसत नाही म्हणे तसं. पण ते जे कोणी असतील ना त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांच्यामुळे मला नवी दृष्टी मिळाली, नवीन रंगीबेरंगी आयुष्य मिळालं. हो, आणि आम्हाला आमच्या म्हातारपणाचा आधार परत मिळाला. आमच्या तिघांच्याही आयुष्यात सुखाची कमतरता नाही. हेच पाहायला आम्ही आलो होतो. म्हणजे असे डोळे बसवल्यानंतर सगळं व्यवस्थित होते की नाही हे आम्हाला पाहायचं. म्हणजे आता हिच्या बाजासाठी प्रयत्न करायला काही हरकत नाही. हो काका,
नक्की प्रयत्न करा, मिळतील त्याला पण डोळे आणि तो पण पुन्हा एकदा पाहू शकेल दुनिया। हो रे बाळा, तुझ्या तोंडून अगदी परमेश्वरच बोलल्यासारखं वाटलं मला। बर निघतो मग आम्ही आता। अहो असं कसं, चहा तर घेऊन जा आणि याचे बाबा येतीलच एवढ्यात। नाही नको, असू दे, तुम्हाला त्रास दिला त्याची क्षमा मागतो। छे हो, त्यात त्रास कसला? काकू, काकू तुम्हाला एक सांगू का, मी आता तुम्हाला जवळून पाहिलं ना तेव्हा मला असं वाटलं की मी आधी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे। तुला मगापासून विचारील म्हणते, तू त्या बाईंना असं का म्हणालास? काय ग, हेच की तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं म्हणून। खरंच आई, अगं त्यांना जेव्हा मी जवळून पाहिलं ना तेव्हा मला खरंच तसं वाटलं। अरे पण मीच तर त्यांना पाहिलं ना पाहिला। आणि अरे बाळा, गेली 10-12 वर्ष तू काही पाहतरी होतास का? मग मला तसं का वाटलं? शेवटी तुला राहावलंच नाही उर्मिले। काय करू, मला सारखे त्या डोळ्यांवरती ओट टेकवावेसे वाटत होते। ते डोळे आपल्या श्रीपादचे डोळे। होय ग, त्या डोळ्यांनी श्रीपादच आपल्याकडे पाहतो आहे असं वाटत होत। नशीब, तू फार काही बोलली नाहीस, नाहीतर त्यांना सगळं समजून चुकलं असत। मग काय झालं असतं? महिन्याभरापूर्वी ऐन तारुण्यात हार्ट अटॅकनं गेलेल्या आमच्या मुलाचे हे डोळे आहे हे त्याला आणि त्याच्या आईला सांगितलं असतं तर काय वाईट झालं असतं? मग आपण त्याला नेहमी पाहू शकलो असतो, भेटू शकलो असतो। मेले वेडी का काय तू? अगं आपण आपली ओळख अजिबात द्यायचं नाही असं डॉक्टरांनी निचून सांगितलेलं विसरलीस का काय तू? हा वैद्यकशास्त्राचा कडक नियम आहे उर्मिले, आपलं नशीब म्हणून डॉक्टरांच्या कृपेमुळे आपल्याला निदान तो तरुण कोण आहे हे तरी समजलं, त्याच्यामुळे आपण त्याला भेटू शकलो, त्याला पाहू शकलो। उर्मिले उर्मिले, अगं ही सार्वजनिक जागा आहे, थांबा स्वतःला थांबा। मला मला माफ करा श्रीपाद, माझ्या मुलाला माफ कर। अगं काय बोलते आहे सुनीला, तू काय बोलते? मला माझी चूक कळून चुकली, श्रीपादचे डोळे द्यायला मी नकार दिला होता, खूप भांडले होते मी त्यासाठी तुमच्याशी, पण आता मला समजलं, समजला त्यातला आनंद। समजलं ना तुला उर्मिले, समजलं ना त्यातलं समाधान, कळला ना त्यातला आनंद? होय हो, त्या मुलाला डोळे मिळाले त्या तिघांच्या आयुष्यात आनंद पसरला, आपला श्रीपाद या जगात नसूनही हे त्याच्या डोळ्यांनी सगळं जग पाहतो आहे। आणि आणि तुमच्यात लक्षात आलं का, तो मला म्हणाला म्हणाला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं म्हणून, हे तो नाही म्हणाला काही, त्याचे म्हणजे आपल्या श्रीपादचे डोळे म्हणाले, त्याच्या डोळ्यांनी ओळखलं मला। हो ओळखलं मला, हो हो ओळखलं। हो उर्मिले,
त्या डोळ्यांनी तुला ओळखलं, त्या डोळ्यांनी आपला श्रीपाद जग पाहतोय उरले हो, तो पाहतोय देवाघरी गेलेला आपला श्रीपाद हे जग पाहतोय उर्मिले, तो पाहतो आहे आपला श्रीपाद पाहतो आहे.